ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना आपण मूलद्रव्य असं म्हणतो. मूलद्रव्य हे अतिसूक्ष्म कणांपासून बनलेले असतात आणि मूलद्रव्यांमध्ये जे घटक असतात ते एकाच प्रकारचे असतात. अशा असंख्य मूलद्रव्यांचा शोध आजपर्यंत लागलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे आणि त्यापैकी 92 मूलद्रव्य हे निसर्गत आढळतात तर 26 मूलद्रव्य हे मानव निर्मित आहे. डेमोक्रिटस या शास्त्रज्ञाने अणूचा शोध लावला. त्याला इंग्लिश मध्ये ऍटम असं म्हणतात. ऍटम म्हणजेच अविभाज्य आणि म्हणून त्याला डेमोक्रिटसने अणू असं नाव दिलं. त्यानंतर 1803 मध्ये जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञाने अणू हा एक अविभाज्य घटक आहे असं सांगितलं.